डॉक्टर नवनीत मानधनी सरांचे एम्बिशियस कॉमर्स क्लासेस अकरावी बारावीचे बॅचेस जोरात सुरू फक्त पंधरा हजार रुपयात सर्व विषय एम्बिशियस क्लासेस श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीच्या वतीने पुरुषोत्तम मास कमला एकादशी निमित्त श्री विठ्ठल व रुक्मिणी मातेच्या गाभाऱ्यास व मंदिरात रंगीबिरंगी फुलांची सुंदर मनमोहक असे आरास करण्यात आले आहे सतरा मार्च पासून कोरोनामुळे विठ्ठल मंदिर सर्वसामान्य भाविकांना दर्शनासाठी पूर्णपणे बंद आहे मात्र मंदिरातील नित्योपचार परंपरेनुसार सुरू आहेत गेल्या महिन्यांपासून सण वार उत्सव प्रमुख एकादशी दिवशी फळे फुलांच्या साह्याने विठ्ठल रुक्मिणीचा सा गाभरा सजवण्याची परंपरा सुरू झाली आहे यामुळे मंदिरातील विठ्ठल रुक्मिणीची छायाचित्रे सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत या एकादशीचे महत्व लक्षात घेत पुणे येथील भाविक राम जांभोळकर यांनी स्वखर्चातून आर्चिड कार्नेशन गुलाब फ्लाडिओ जरबेरा तगर मोगरा कामिनी तुळशी झेंडू आस्तर शेवंती आदी पंधरा प्रकारच्या फुलांच्या विठ्ठल रुक्मिणी मंदिरासह गाभाऱ्यात आकर्षक सजावट केली होती याशिवाय सभामंडपामध्ये आकर्षक रांगोळीच्या साहाय्याने पांडुरंगाची प्रतिमा कोरण्यात आली होती त्यामुळे गाभाऱ्यातील वातावरण भक्तिमय झाले होते मंदिरातील ही सजावट मंदिर समितीच्या कर्मचाऱ्यांनी केली होती